आजच्या मुक्त अर्थव्यवस्थेत जगण्याचा एक मुख्य फायदा आहे. आपण गरीब राहावं, मध्यमवर्गीय असावं की श्रीमंत व्हावं, हे निवडण्याची संधी आपल्याला आजचं जग देत आहे. पण तरीही आपल्यापैकी बरेच जण गरीब किंवा मध्यमवर्गीयच राहिले आहेत. प्रसिद्ध लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्या मते हे आपलं नशीब नसून ही आपली चॉईस आहे. रॉबर्ट कियोसाकी यांची रिच डॅड पुअर डॅड आणि कॅश फ्लो क्वाड्रंट ही आर्थिक नियोजनावर भाष्य करणारी दोन पुस्तके तुफान गाजली. यातील कॅश फ्लो क्वाड्रंट या पुस्तकामध्ये रॉबर्ट कियोसाकी यांनी आपल्यापैकी बरेच जण गरीब किंवा मध्यमवर्गीय का राहिले आहेत याचा ऊहापोह केला आहे. त्यांचा हा विचार कॅश फ्लो क्वाड्रंट या नावाने जगभर प्रसिद्ध आहे. मित्रांनो, मी आज या व्हिडिओमध्ये कॅश फ्लो क्वाड्रंट सोप्या मराठीत समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्यापैकी बरेच जण आजही श्रीमंत नाहीत, कारण आपण अजूनही औद्योगिक युगामध्ये असल्यासारखाच विचार करतोय. शाळेत जा, चांगले मार्क्स मिळवा, चांगल्या कॉलेजमध्ये जा, तिथे चांगले मार्क्स मिळवा आणि एक चांगला जॉब शोधा. 50 वर्षापूर्वी औद्योगिक युगामध्ये हा विचार बरोबर होता. पण मित्रांनो, सध्या आपण माहितीच्या युगात राहतोय आणि आज हा विचार फारसा उपयोगी नाही. खर तर आजच्या युगाला साजेशी संकल्पना अशी असायला हवी होती: शाळेत जा, चांगले मार्क्स मिळवा, चांगल्या कॉलेजमध्ये जा, चांगले मार्क्स मिळवा, स्वतःचा व्यवसाय उभारा आणि इतरांच्या व्यवसायात गुंतवणूक करा. रॉबर्ट कियोसाकीच्या मते पैसे कमवण्याचे केवळ 4 कायदेशीर मार्ग आहेत: नोकरी, स्वयंरोजगार, व्यवसाय आणि गुंतवणूक. यापैकी पहिल्या 2 प्रकारांमध्ये सर्वाधिक लोक असतात. जॉब सिक्युरिटीच्या खोट्या कल्पनांमध्ये रममाण असलेले, रोजच्या जीवनातील छोट्या छोट्या अडचणींना सामोरे जाणारे लोक एकतर नोकरी करताना आढळतात किंवा स्वतःच स्वतःचा रोजगार शोधताना आढळतात. आणि श्रीमंत लोक इतर 2 कॅटेगरीज मध्ये दिसतात, जिथे ते कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन पैसे कमावत असतात. रॉबर्ट कियोसाकी यांच्या कॅश फ्लो क्वाड्रंट मधील पहिल्या चौकोनात नोकरी करणारे लोक असतात. नोकरी करणारे लोक हे 9 ते 5 ऑफिस मध्ये काम करतात, कोणतीही रिस्क घेत नाहीत आणि नोकरीतून मिळणारे फायदे आणि जॉब सिक्युरिटी मध्ये खुश असतात. दुसऱ्या चौकोनात स्वयंरोजगार करणारे म्हणजेच सेल्फ एम्प्लॉइड लोक असतात. शेतकरी, फ्रीलान्सर्स, दुकानदार, लघु उद्योजक या कॅटेगरीमध्ये असतात. सेल्फ एम्प्लॉइड लोक स्वतःच्या आवडीनुसार आणि मर्जीनुसार काम करतात. त्यांना स्वातंत्र्य प्रिय असते, पण परफेक्ट काम होण्यासाठी ते स्वतःच केलं पाहिजे असं त्यांना वाटत असतं. इतकं की ते शेवटी स्वतःच्याच व्यवसायात नोकरी करू लागतात. ज्यांचा स्वतःचा मोठा व्यवसाय आहे असे लोक म्हणजेच बिझनेस ओनर्स या तिसऱ्या चौकोनात असतात. हे लोक एक पैसे बनवणारी सिस्टीम उभारण्यावर भर देतात. त्यासाठी मशिनरी, हुशार लोक, नेटवर्किंग यांची मदत घेतात. सेल्फ एम्प्लॉइड लोकांसारखे ते स्वतः बिझनेस चालवण्यावर भर देत नाहीत, तर स्मार्ट लोकांना अपॉइंट करून त्यांच्याकडून आपला बिझनेस चालवून घेतात. आणि या चौथ्या व शेवटच्या चौकोनात असतात इन्व्हेस्टर्स म्हणजेच गुंतवणूकदार. गुंतवणूकदार पैशासाठी काम करत नाहीत, तर ते त्यांच्याकडे असलेल्या पैशालाच कामाला लावतात. पैसा वापरून ते अधिक पैसा बनवतात. यामध्ये कोणत्याही चौकोनात असणं चूक किंवा बरोबर आहे असं नाही, तर यापैकी कोणत्या चौकोनात राहायचं ही आपली चॉईस आहे. आणि मुख्य म्हणजे यापैकी कोणत्याही एका चौकोनातच आपण राहिलं पाहिजे असंही नाही, तर आपण एकाच वेळेला किमान 3 चौकोनांमध्ये तर नक्कीच राहू शकतो. नोकरी करत असतानाच एखादा छोटा पार्ट टाइम व्यवसाय सुरू करता येतो आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही भाग व्यवसाय वाढवण्यासाठी वापरता येईल किंवा शेअर मार्केटच्या माध्यमातून इतर व्यवसायांमध्ये गुंतवणूक करता येईल. मी असं म्हणत नाहीये की नोकरी करणारे किंवा स्वतःचा लहान उद्योग करणारे लोक पैसे कमावत नाहीत, पण ते किती पैसे कमावू शकतात हे ते आयुष्यभर किती मेहनत करतात किंवा करू शकतात यावर अवलंबून असते. 8 तास नोकरीत मेहनत करण्याचे पैसे मिळतात, पण उरलेल्या 16 तासांचे पैसे मिळतात का? एक वकील जोपर्यंत केस लढत राहतो तोपर्यंत तो पैसे कमावतो, पण जेव्हा तो मोठी सुट्टी घेऊन फिरायला जातो तेव्हा पैसे येणे म्हणजेच कॅश फ्लो बंद होतो. या उलट उद्योजक आणि गुंतवणूकदार एक अशी सिस्टम बनवतात की ज्याद्वारे पैसे येत राहतात. अगदी ते सुट्टीवर असतानाही किंवा झोपलेले असतानाही पैसे कमावतात. या कॅश फ्लो क्वाड्रंटच्या डाव्या बाजूला जगातील 95% लोक आहेत आणि तरीही त्यांची संपत्ती फक्त 5% इतकी आहे. मात्र उजव्या बाजूला केवळ 5% लोक असूनही जगातील 95% संपत्ती त्यांच्या मुठीत आहे. ही उजवी बाजू एकदम आकर्षक वाटते ना, पण तरीही 95% लोक या बाजूला का नाहीत? कारण आहे त्यांनी केलेली चॉईस. त्यांनी आर्थिक स्वातंत्र्य आणि आर्थिक सुरक्षा म्हणजेच फायनान्शियल फ्रीडम आणि फायनान्शियल सिक्युरिटी यामधील दुसऱ्या पर्यायाची निवड केली आहे. मित्रांनो, या चौकटीतील इन्व्हेस्टर हा आदर्श चौकोन आहे. या चौकोनात असणारे आर्थिक स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने उपभोगतात, पण इथे पोहोचायचं कसं? इथे डायरेक्टली जाता येत नाही, पण इतर 3 चौकोनांमधून इथे जाण्याचा प्रयत्न अवश्य केला पाहिजे. त्यासाठी लागणारे स्किल्स, रिस्क घेण्याची
ची क्षमता आणि उत्कृष्ट नियोजन असलं पाहिजे किंवा आपण ते शिकलं पाहिजे. ऍटलीस्ट एका चौकोनात आयुष्य घालवण्याचा विचार करू नका आणि पहिल्या दोन चौकोनात तर नक्कीच नाही. रॉबर्ट कियोसाकींचा हा चौकोन आपल्याला फायनान्शियल फ्रीडमसाठी कुठे जायचं ते दाखवतो. तिथे जायचं की नाही, कसं जायचं आणि कधी जायचं हे ठरवणं ही शेवटी ज्याची त्याची चॉईस आहे. धन्यवाद मित्रांनो. नेटभेटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती, जास्तीत जास्त माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो. यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या. जय महाराष्ट्र. धन्यवाद.